स्टार्टिंग पासून स्टार्टिंग प्री फिल्टर असतं त्याच्यानंतर सेडिमेंट नंतर कार्बन इथे की एस व्ही असतो एस व्ही ओके एस व्ही नंतर बूस्टर पंप बूस्टर पंप नंतर आरो मेम्ब्रेन आरो मेम्ब्रेन दोन पाणी जातं एक रिजेक्ट जातं आणि एक प्युअर जातं रिजेक्टचा एफ आरला डायरेक्टली काढून टाकायचं अलीकडच्या साईडचा आणि तुम्ही प्युअर जाते सेडिमेंट यू व्ही सुद्धा लावू शकता इथं किंवा मिनरल सुद्धा लावू शकता नंतर स्टेप कशी भी लावली तरी चालते ओके सेडिमेंट फिल्टर नंतर आहे ना सेडिमेंट आरो मेम्ब्रेन नंतर प्युअर पाण्याच्या ना प्युअर जे पाणी येतं ना तिथून आपण कोणती सिस्टम कुठं लावू शकतो काही प्रॉब्लेम नाही आरो मिनरल कार्टेज किंवा यू व्ही सिस्टम किंवा अल्कलाईन कुठे लावू शकतो जास्त गरम होते ना त्याच्यामुळे खराब होत असतात फ्लिपची चाली तर भरपूर चालेल द्या दबलं तर समजा घ्यायचं पंप खराब आहे तसा तुमचा पंप खराब बाहेर आलेला आहे एवढं दबतंय नॉर्मली पाणी उडतं असं प्रेशर पाणी उडलं पाहिजे ठीक आहे कमी उडत आहे ओके 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 सध्या तर चालून जाईल पण नेक्स्ट टाइम चेंज करावं लागणार म्हणजे पाणी जर दबून गेलं तर समजून घ्यायचं पंपाचा प्रॉब्लेम ओके सर्वात पहिले सेडिमेंट कारण पण चेक करून घ्यायचं प्रॉपरली कारण इकडे जगात कमी पाणी असलं ना तर मग ते पंप प्रेशर दबूनच जातं सेडिमेंट कार्बन फिल्टर कशासाठी असतं ते का सेडिमेंट मध्ये काय असतं जी की डोळ्यांना दिसणारी गांजे असते ना ती त्याच्यात अडवला जाते आणि कार्बन मध्ये कलर गांजे असतो ना ते ऑब्झर्व करून घेतो स्वतः ही स्पीड बघून घ्यायची ही जी स्पीड आहे ना ओके तिच्या दोन्ही मधून आली पाहिजे जशी याच्यातून येते तशी ती या दोन्हीतून आली पाहिजे ओके सेडिमेंट कार्बन मधून त्याच्यानंतर त्याचं आउटलेट पंपाचं मेम्ब्रेन हाऊसिंग जाते आरो मेम्ब्रेन ओके जे की आपण नवीन टाकला आता त्याच्यामध्ये एक रिसेक वॉटरला जातं आणि एक प्युअरला जातं इथून पाईप काढून बघायचा हा पाईप इथे लावलेला असतो ओके हे कोणतं सर्वात पहिले मिनरल फिल्टर आहे का हां ते नंतर जो सांगतो मी वाल चालू करायचा त्याच्यानंतर चालू करायचं सिस्टम वेस्टेज वॉटर आहे नॉर्मली किती पाहिजे टी डी एस आपले 50 च्या वरती आणि 150 च्या आत जास्त जास्त 70 80 तरी पाहिजे 90 70 आणि जास्तच कमी जर झालं तर काय होतं चांगलं नसतं शरीरासाठी आणि जास्त ओके आता पाणी 30 पर्यंत आलं 32 एवढं कमी नाही पाहिजे ओके त्यासाठी ते सेटिंग दिलेली असते त्याची सेट करण्यासाठी याला काय म्हणतो आपण टीडीएस वॉल टीडीएस वॉल आहे की कोणती दसरी कोणा कंपनी होती टेक्निशियन कोणच होते सेट आता किती आलं
77-73 पर्यंत पहिले किती आलं होतं 30 म्हणजे आता ओके पाणी टेस्ट करू बघा सर.